विजय मिळवलेला आहे दूध संघामध्ये. सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सत्ता परिवर्तन झालेलं आहे, तुम्ही सत्तेवर आलेला आहात, कसं बघता? मी आपल्याला आधीच सांगितलं होतं की यावेळेला दूध संघामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. गेल्या सात वर्षामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार या ठिकाणी माजलेला होता, जी अनियमितता झालेली होती, जे सगळं दूध तूप लोणी खाण्याचं काम चाललेलं होतं, त्यामुळे ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली होती आणि म्हणून अतिशय मोठ्या मताधिक्याने मी सांगितलं होतं 100 लीड राहील. आणि तशाच पद्धतीने मतदारांनी या ठिकाणी आम्हाला कौल दिलेला आहे आणि या दूध संघामध्ये हा बदल झालेला आहे, बदल घडलेला आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दूध संघ कसा चालू शकतो, कशा पद्धतीने चालू शकतो, हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवून देऊ. परंतु या निवडणुकीमध्ये मी म्हणणारे जे होते की बाबा माझ्यामुळे सगळं आहे, मी आहे म्हणून पक्ष आहे, मी आहे म्हणून सगळा सहकार आहे माझ्या खिशात आहे, त्यांना चांगली चपराक या ठिकाणी बसलेली आहे. मला वाटतं त्यांना इतका दारुण पराभव या ठिकाणी त्यांचा झालेला आहे की त्यांनी कधी विचारही केला नसेल मला असं वाटतं. परंतु मला असं वाटतं अहंकार जो आहे ना, हा माणसाला खूप आत्मघातकी असतो. ज्यावेळेला आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो, त्यावेळेला मग आपले शेवटचे दिवस सुरू होतात. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण पक्षही माझ्यापुढे काही नाही, मीच पक्षापेक्षा मोठा आहे. मागच्या काळामध्ये आपण BJP होतात म्हणून आपल्याकडे सगळी पदं होती. आता आपण BJP सोडून गेलेला आहात, आता आपल्याकडे कोणती पदं राहिलीत? काय नाही. आमदारकीला आपण पडलात, जिल्हा बँकेमध्ये आपलं चेअरमन होता आलं नाही, दूध संघामध्ये आपण समोरून मार खाल्ला. म्हणून मला असं वाटतं की एवढा अहंकारपणा हा योग्य नाही. मी आपल्याला आधीच सांगितलेलं होतं, त्यांची कारणं तयार आहेत. मी आधीच आपल्याला सांगितलं होतं की खडसे साहेबांची कारणं तयार आहेत, त्या आधीपासूनच म्हणत होते. सामनाथ दंडबेरो वापर तुम्ही काय करत होतात, 441 मतं होते. अहो, तुमच्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आमच्या मंगेश दादांना तुमच्यापेक्षा जास्त मतं पडलीत. तुमच्या तालुक्यामध्ये लोक तुमच्या पाठीशी उभे नाही आहेत. तुम्ही कशाला गोष्टी करतायत, कशासाठी या गोष्टी बोलतात? आणि म्हणून मला वाटतं की आता ह्या सगळ्या गप्पा या गोष्टी आता बंद करा आणि जो निर्णय लोकांनी दिलेला आहे तो मोठ्या मनाने आपण स्वीकारा. ओके. आणि दडप लोणी सगळं या ठिकाणी बघितलं जाईल. ज्या पद्धतीने या ठिकाणी सगळा भ्रष्टाचार झालेला आहे, मधल्या काळामध्ये ते असताना कागदपत्र द्यायला तयार नव्हते, आता आम्ही आहोत ना त्या ठिकाणी. आबा या ठिकाणी आहेत, आमचे मंगेश दादा या ठिकाणी आहेत. आहे दादा, हे सर्व बघतील. मंगेश दादा अरविंद देशमुख त्या ठिकाणी आहेत. आता सगळे यांना सर्व खडानखडा माहिती त्या गोष्टीची आहे. मला वाटतं आता पुढच्या भविष्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी उघड होतील आणि दूधचं दूध पाणीचं पाणी त्यातून सगळं बाहेर काढलं जाईल. आता मी हे आता असं म्हणणं योग्य होणार नाही, मी असं म्हणणार नाही, पण निश्चित चौकशी होईल. आणि या चौकशीमधून मला वाटतं अनेक लोक आतमध्ये गेलेत. आपण बघितलं पंतप्रधान MD वगैरे सगळे अधिकारी कर्मचारी आतमध्ये गेलेत. काही लोकांचे अजून रेकॉर्डिंग आहेत, फोनमध्ये त्याचं संभाषण आहे, कमिशनचे त्या ठिकाणी रेकॉर्डिंग आहेत, ते सुद्धा समोर येत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. आता नाही ठरेल, सर्व तो गुलाबभाऊ आहे, आम्ही सर्व होतो, सर्व मते आम्ही त्या ठिकाणी ठरवू. आमच्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी दुमत नाही. आणि आमचा तुम्ही तुम्हाला पुन्हा सांगेल की हा दूध संघ आम्हाला अगदी खाजगी दूध संघ आहे, सहकारातला आहे. कारण सहकारामध्ये लोकांना असं वाटतं सगळा स्वाहकार आहे, खाण्यासाठीच आहे. कारखाने सहकाराने लिलाव झाले की एकदम जोरात चालतात, 12-14 लाख टन क्रशिंग त्याचं होतं. तशाच पद्धतीने हा स्वतःचा समजून, खाजगी समजून दूध संघ या ठिकाणी काम केलं जाईल आणि या दूध संघाला 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अगदी वरच्या स्तरावर नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कुठे वाद झालेत, कुठे दादागिरी झाली, एखादं उदाहरण सांगावं, एखादं उदाहरण त्यांनी सांगावं. त्यांचा पूर्ण परिवार सर्व जिल्हाभर फिरत होता, कधी कधी त्यांना म्हटलं का काही, का कुठे चुकीच्या पद्धतीने मतदान झालं, कोणी दादागिरी केली? मला वाटतं आता आपण इतके दिवस सांगतात की मी इथला अमर्याद सम्राट आहे, मी म्हणजे जळगाव जिल्हा. आता कशाला रडताय, आता कशाला सांगताय? बळाचा वापर झाला, ताकदीचा वापर झाला, पैशाचा वापर झाला. आपल्याला लोकांनी आता नाकारलेला आहे हे स्पष्टपणे कबूल करा. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपल्या मनामध्ये, मी पुन्हा सांगेल की जेव्हा आपल्या मनामध्ये अहंकार आला की मी पक्षापेक्षा मोठा, त्यावेळेलाच तुम्ही संपलेला होता. आज लगेच सांगता येणार की काय गिफ्ट देणार, काय घेणार, आधी दूध संघाची परिस्थिती आम्हाला बघावी लागेल, तिथे जाऊन बसावं लागेल, तिथला सगळा हिशोब किजोब घ्यावं लागेल. पण तुम्ही निश्चित सांगेल की शेतकऱ्यांना, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आता हे सुगीचे दिवस त्या ठिकाणी येतील, चांगले दिवस निश्चित त्या ठिकाणी येतील. दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि पूरक व्यवसाय आहे. मी पुन्हा आपल्याला सांगेल
की या दूध फेडरेशनच्या माध्यमातून त्यांना चांगले दिवस भविष्यामध्ये येतील. निश्चित नोकर भरतीमध्ये आम्ही तेच सांगत होतो, आम्ही कोर्टामध्ये गेलो की या गरिबांच्या मुलांकडून तुम्ही 15-15, 20-20 लाख रुपये त्या ठिकाणी घेतले, म्हणजे खरं लाज वाटायला पाहिजे. आणि ते त्या ठिकाणी नोकर भरती पूर्ण व्हावी यासाठी जीवाचा आटापिटा केला गेला. कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये त्यांनी मोठ्यात मोठे वकील लावले, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. या ठिकाणी चेअरमनने मोठा घोटाळा त्या ठिकाणी केलेला आहे, मी आता स्पष्टपणे सांगतो, मोठा घोटाळा केलेला आहे. आणि गरिबांच्या मुलांतून तुम्ही काय पैसे खातायत, कशासाठी तुम्ही असे तुमड्या भरता स्वतःच्या, हां, काही आपलं काही समाजाविषयी देणं लागतं की नाही, परंतु फक्त पैसाच खायचा हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी त्या काळामध्ये केला. आणि मला वाटतं की आता सगळे ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेले आहेत ते समोर येतील, ज्यांनी दिलेले आहेत तेही समोर येतील. आज अतिशय दिमागदार असा कार्यक्रम माननीय मोदींच्या हस्ते त्या ठिकाणी केला गेला. आणि समृद्धी महामार्ग खरं इतक्या कमी वेळामध्ये नागपूर ते मुंबई अंतर आता हे कापलं जाणार आहे. मला वाटतं शेतकऱ्याच्या दृष्टीने, ट्रान्सपोर्टिंगच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी टाकलं गेलेलं आहे महाराष्ट्राचं. आणि त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये हा महाराष्ट्राचा अगदी चित्र बदलवणारा असा हा रोडमॅप या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि असं मला वाटतं की या रस्त्यामुळे, या समृद्धी महामार्गामुळे चांगले दिवस म्हणजे उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि विशेष करून शेतकऱ्यांना या ठिकाणी येणार आहेत. नाही, ते तुम्ही सांगण्याची गरज नाही. आम्हाला कुठेही त्या ठिकाणी तुमच्यासारखं वरबडायचं नाही आहे, त्यामुळे ते आम्हाला तुम्ही सांगू नका. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आम्हाला ते काही सांगू नका. आम्हालाही माहीत आहे, त्यांना माहीत आहे आम्ही काय आहे, आम्हालाही माहीत आहे ते काय आहेत म्हणून. त्यामुळे तुमच्या या सूचनेची गरज नाही आहे मला वाटतं. लोकांना हे सर्व माहीत आहे. 32 दिवसामध्ये मंगेशदादांना आम्ही त्या ठिकाणी सूत्र दिली होती, त्यावेळेला त्यांनी कशा पद्धतीने काम केलं हेही लोकांना माहीत आहे. म्हणून मला असं वाटतं की आता अतिशय चांगला कारभार, अतिशय पारदर्शी कारभार या दूध संघाचा चालेल. जिल्हा परिषद पंचायत समितीला आता समोर आहेत, लवकर समोर या आणि त्या ठिकाणी बघा. हरणार नाही तर परत पुन्हा या, पुढे आपल्याला दिसेल, पुन्हा आपल्याला दिसेल आपण हारतो का जिंकतो म्हणून. आता मी त्या बाबतीमध्ये जास्त बोलणार नाही, परंतु मला असं वाटतं की येणाऱ्या भविष्यकाळात ज्या ज्या निवडणुका आहेत मग त्या तर सार्वत्रिक आहेत. मग पुन्हा असं सांगू नका, आता परत दडपशाही झाली, दादागिरी झाली, दंडूशाही झाली, हे आता कारणं सांगू नका. आतापासून निवडणुकीच्या कामाला लागा आणि पुढे आम्हाला सामोरं जा.